गुंतवणुकीचे मार्ग मुलांना प्रथम हा एक संवाद आहे का श्वेता एका कंपनीत नोकरी करते या महिन्यापासून तिचा पगार पाच टक्के वाढला व पुढील महिन्यात बोनसही मिळणार म्हणून ती पगारातील ही, पगारा ही वाढीव रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करते तिची मैत्रीण नेहा आर्थिक सल्लागाराकडे नोकरी करते म्हणून ती गुंतवणुकीबाबत आपल्या मैत्रिणीला योग्य सल्ला देऊ शकते नेहा सांगते आपल्या गुंतवणुकीत विविधता असणे सर्वात महत्वाचे असते जीवन विमा आरोग्य विमा स्वतःचे घर असणे बँकेत एफ डी व रिकरिंग खाते असणे या सर्वांचा विचार करावा श्वेता म्हणते माझा विमा आहे व बँकेत एफ डी पण केलेल्या आहेत शिवाय पगारातून प्रोव्हिडंट फंड कपात चालू आहे तर अजून कोणकोणते मार्ग आहेत नेहा सांगते सध्या शेअर्स म्युच्युअल फंड म्हणजे एम एफ डिबेंचर्स बॉन्ड इत्यादींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे तसेच एस आय पी करण्याकडेही लोकांचा कल वाढलाय तुला आता प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जास्त मिळणार आहे म्हणून नियमित आवर्ती गुंतवणूक योजनेत म्हणजे एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तू दरमहा ठराविक रक्कम ठेवू शकतेस असे संवाद आपण ठिकठिकाणी ऐकतो व त्याबद्दल अचूक माहिती असणे बहुजनहिताय बहुजन सुखाय असते तर आता आपण शेअर्स म्युच्युअल फंड म्हणजे एम एफ एसआयपी यांबद्दल माहिती मिळवणार आहोत एक शेअर्स व्यक्तीचे स्वतःचे दुकान असणे म्हणजे दुकानाची मालकी म्हणजे प्रोप्रायटरशिप असणे दोन चार व्यक्ती एकत्र येऊन व्यापार करणे म्हणजे भागीदारी म्हणजे पार्टनरशिप होय यासाठी भांडवल कमी लागते परंतु एखादी कंपनी उद्योग किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर मोठ्या भांडवलाची गरज असते हे भांडवल समाजाकडून उभे करावे लागते कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती एकत्र येतात व समाजाकडून भांडवल उभे करून कंपनी स्थापन करतात भारतीय कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन्ननुसार कंपनीची नोंदणी होते कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर्स म्हणतात अशी कंपनी म्हणजेच मर्यादित पब्लिक लिमिटेड कंपनी होय कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्यास म्हणतात भांडवल या भांडवलाचे लहान लहान समान भाग करतात हे भाग साधारणपणे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये किंवा शंभर रुपये इत्यादी किमतीचे असतात या प्रत्येक भागाला शेअर म्हणतात हे शेअर विकून कंपनीसाठी भांडवल उभे केले जाते कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर शेअर सर्टिफिकेटवर एका शेअरची किंमत शेअर्सची संख्या अनुक्रमांक इत्यादी छापलेले असते भागधारक किंवा शेअरधारक शेअर होल्डर कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीचा मालक असतो स्टॉक एक्सचेंज जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते त्यास शेअर बाजार स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट म्हणतात समाजाकडून भांडवल उभे करून सुरू केलेली म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड कंपनी असणे आवश्यक असते दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू एफ व्ही कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे शेअरची दर्शनी किंमत म्हणजे एफ व्ही होय बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू एम व्ही ज्या किमतीने शेअर बाजारात शेअर्सची खरेदी विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव म्हणजेच एम व्ही असं म्हणतात कंपनी स्थापन झाल्यावर जर तिची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली तर त्या शेअरची मागणी बाजारात वाढत जाते शेअर्सची संख्या तर ठराविक असते म्हणजे पुरवठा वाढू शकत नाही म्हणून त्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढायला लागतात याउलट जर कंपनीची कामगिरी खालावली तर शेअर्सचे भाव उतरतात हा चढ उतार अनुक्रमे या चिन्हांनी दाखवतात या चढ उताराचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील निर्देशांक वाढतो किंवा कमी होतो शेअर बाजारात शेअर्सचे भाव प्रत्येक क्षणी बदलत असतात लाभांश म्हणजेच डिव्हिडंट कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना केले जाते भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजे लाभांश होय कंपनीची कामगिरी चांगली होत गेली की पर्यायाने कंपनीची मालमत्ताही वाढत जाते म्हणून शेअर्सवरील लाभांशही चांगला मिळतो शेअरधारकाला मिळालेल्या लाभांशावर आयकर भरावा लागत नाही मात्र हे लक्षात ठेवा की शेअरचा बाजारभाव कितीही कमी जास्त असला तरी वर्षाअखेर घोषित लाभांश हा नेहमी शेअर्सच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे दर्शनी किमतीवर मिळतो